आपल्या प्रभू येशूच्या महान नावाचा गौरव होवो। इस्रायलच्या राष्ट्राच्या सुरुवातीच्या जुन्या कराराच्या इतिहासाच्या नवीन मालिकेत आपले स्वागत आहे। मागील धड्यात आपण शिकलो की याकोबचे 12 मुलगे इस्रायलच्या 12 जमाती कसे बनले आणि याकोबच्या मृत्यूपूर्वी त्यांना मिळालेले आशीर्वाद। इजिप्तमधील गोशेन प्रदेशात इस्रायल किंवा याकोबचे कुटुंबातील लोक 69 सदस्य कसे स्थायिक झाले हे देखील आम्ही शिकलो। जसजशी वर्षे उलटली तसतशी योसेफ आणि त्याचे भाऊ आणि त्या पिढीतील सर्व लोक मरण पावले। त्यांचे वंशज इस्रायल लोक पुष्कळ झाले आणि संख्येने खूप वाढले आणि इजिप्त देश या लोकांनी भरला। मग योसेफला ओळखत नसलेला नवीन राजा सत्तेवर आला। इजिप्शियन लोकांना त्यांच्या सामर्थ्यामुळे इस्रायल लोकांची भीती वाटत होती। युद्ध झाले तर ते शत्रूसोबत सामील होतील अशी भीती त्यांना वाटत होती। त्यामुळे त्यांच्यावर जड कामाचा आणि निर्दयी कठोर गुलाम चालक यांचा भार पडला। तथापि त्यांचा जितका छळ झाला तितकी त्यांची संख्या वाढत गेली। त्यांचे जगणे अत्यंत कठीण झाले। इजिप्शियन राजाने सर्व नर बाळांना मारण्याचा आदेश दिला। यामुळे इस्रायली लोकांचे जीवन अधिक कठीण झाले। दरम्यानच्या काळात एका इस्रायली कुटुंबाला मुलगा झाला आणि त्यांनी त्याला 3 महिने लपवून ठेवले। मग त्याला लपविणे कठीण झाले, म्हणून त्यांनी एक लहान टोपली बनवली आणि त्यात मुलाला ठेवले आणि त्याला नदीच्या कडेला वेळूमध्ये सोडले। मुलाची बहीण मिरियम त्याचे काय होईल हे पाहण्यासाठी आजूबाजूला कुठेतरी थांबली। काही वेळाने फारोची मुलगी तिथे आली आणि तिला ते बाळ सापडले। तो एक इस्रायली मुलगा असल्याची कल्पना करून तिला त्याची दया आली। बाळाच्या बहिणीने फारोच्या मुलीला विचारले की ती मुलाची काळजी घेण्यासाठी एखाद्या इस्रायली स्त्रीला आणू शकते का। फारोच्या मुलीने होकार दिला आणि तिने बाळाचे नाव मोशे ठेवले, ज्याचा अर्थ पाण्यातून बाहेर काढलेला आहे। मोशे त्याच्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे राजवाड्यात घालवू शकला आणि त्याचे संगोपन त्याच्या स्वतःच्या आईने केले। त्याला जिवंत देवाबद्दल आणि इस्रायल लोकांना देवाकडून मिळालेल्या अभिवचनांबद्दल शिकण्याची संधी देखील मिळाली। जेव्हा मोशे 40 वर्षांचा होता तेव्हा त्याने इस्रायली लोकांचे कठीण जीवन पाहिले आणि त्यांना मदत करण्याची त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली। एके दिवशी त्याने एका इजिप्शियनचा खून केला जो एका इस्रायली गुलामाला मारत होता। खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात टाकले जाऊ नये म्हणून त्याला राजवाड्यातून पळून जावे लागले। तो मिद्यान देशात पळून गेला। आम्ही पाहतो की मोशेने इस्रायलला सोडवण्याची देवाची वेळ अजून आली नव्हती। त्याच्या स्वतःच्या लोकांना मदत करणे निवडणे योग्य होते, परंतु त्याने देवाचा आवाज ऐकणे शिकले नव्हते। मिद्यानच्या वाळवंटात त्याला ते शिकावे लागले। पुढील धड्यात देवाने मोशेला इस्रायल लोकांचा पुढारी होण्यासाठी कसे तयार केले याचा अभ्यास करू।